This call is now being recorded. ठीक आहे, सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत असं समजून आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या या सुंदर अशा उपक्रमामध्ये सर्व हुशार विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि आज आपण त्या दिवशी परवा घेतलेल्या ताशिकेमधीलच पुढील भाग सांकेतिक भाषा या सांकेतिक भाषेतील कोडिंग, जो आपण याला कोडिंग असं म्हटलं होतं, हा कोडिंग मधलाच हा भाग आहे. यामध्ये आपण मागे बघितलं का 6% प्रश्न येतात, म्हणजेच 6 गुणांसाठी आणि 3 प्रश्न यावरती येतात. याबाबत आपण सर्व मागे चर्चा केलेलीच आहे. आता या ठिकाणी आपण आणखी सांकेतिक भाषेवरती काय काय प्रश्न येऊ शकतात. बऱ्याच वेळा सांकेतिक भाषेतील प्रश्नामध्ये आपण सहज आणि सोपे समजून अनेक प्रश्न लिहितो, परंतु त्याच्यात ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्याची किती आवश्यकता आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि आज आपण त्याबाबत आणखी चर्चा करणार आहोत. आपण अक्षराऐवजी अंक किंवा अक्षराऐवजी चिन्ह किंवा आकृत्या ह्या दोन्हीही भाग आपण बघितलेला आहे. आता मिश्र स्वरूपात काही जे प्रश्न असतात त्यामध्ये आकृत्या, अक्षरासाठी आकृत्या किंवा अक्षरासाठी चिन्हे, याच मी काल तुम्हाला कल्पना दिली होती की या ठिकाणी आकृत्याऐवजी चिन्हे असाही शब्द येऊ शकतो. अक्षरांसाठी अंक, याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन काही आणखी सांकेतिक प्रश्न आपल्याला येत असतात तेही आपण आज बघणार आहोत. जेवढं होईल तेवढं आज आपण घेणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त जो भाग राहील तो आपण उद्या घेऊया. आपण मागीलच एका प्रश्नाने या ठिकाणी सुरुवात करतोय. मागील एक प्रश्न आपल्या समोर मी आणतोय. पवार सर नाहीत का? सर भापकर सर आहेत. अच्छा ओके. भापकर सर, मुलांना ऍक्सेस द्या थोडा वेळ. अगदी जर ताण द्यायला लागला तर आपण थांबूया, परंतु त्यांचा सहभागाशिवाय घेणं थोडं जरा हे होत आहे. मुलांना पण कळेल कुठला भाग अवघड जातोय वगैरे. चला या ठिकाणी त्यावर आधारित आपण प्रश्नानेच सुरुवात करूया. या ठिकाणी अक्षरे अक्षरासाठी अंक दिलेले आहेत आणि याचा एक खाली समीकरण दिलंय, ते आपल्याला सोडवायचं आहे. तर हे समीकरण कसं सोडवता येईल आणि याचं उत्तर नेमकं काय असेल यासाठी आपल्या समोर हा प्रश्न आहे. दिसत असेल सगळ्यांना, विजिबल जर असेल तर यांना. हा दिलंय का? दिलंय. ओके. एफ अपॉन बी कंसाचा वर्ग वजा डी गुणिले बी बरोबर किती. या ठिकाणी अंकासा अक्षरांसाठी, इंग्रजी अक्षरांसाठी अंक दिलेले आहेत. हे अंक वापरून आपल्याला समीकरण तयार करायचं आहे आणि त्या समीकरणावर आधारित आपल्याला ते प्रश्न सोडवायचे. सांकेतिक भाषेमधले ते अंक आपण वापरूया. चला उत्तर या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. हा गुड. छान ठीक आहे, बरोबर आहे. ए ए देताय, कोण आहे बी वाला? सी नाही, ए. ठीक आहे, पर्याय दिला काय किंवा प्रत्यक्षात अंक दिला काय हरकत नाही. पण पर्याय लिहिणं गरजेचं आहे, मुलांना सवय लावून घ्या. बऱ्याच वेळा पर्याय क्रमांक, समजा आपल्याला ए उत्तर आलं किंवा 5 उत्तर आलं किंवा 3 उत्तर आलं, तर आपण 1 ते 4 मध्ये जर उत्तर आलं तर आपण गोंधळू शकतो. 3 उत्तर आला आणि तो पर्याय 2 असेल तर आपण 3 लिहिणं अपेक्षित नाही, ते 2 लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून जे तुम्ही ए लिहिता हे ए चुकीचं आहे. त्या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 लिहिणं अपेक्षित आहे. बऱ्याच मुलांनी ए हे उत्तर दिलं. ठीक आहे, हरकत नाही, आपण सोडूया. ज्यांना उत्तर नाही आलं त्यांच्यासाठी हा ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे. हा आता बरोबर आले सगळे. बघा, थांबूया आपण, उत्तर द्यायचं थांबूया. थांबवलं का उत्तर द्यायचं थांबवायचं. सर्व
छान छान मुलं आहेत, हुशार मुलं आहेत. आणि तुम्हाला माहितच आहे का, आपण जास्त जर नाही ऐकलं तर म्यूट केलं जातं किंवा ऍक्सेस काढून घेतला जातो. तर हा आपल्या व्हायचा नसेल तर सर्व सूचना व्यवस्थित ऐकून घेऊया. चला, ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी घेऊया. एफ एफ साठी 6 आहे, 6/b साठी 2 आहे, आणि याचा वर्ग करायचा आहे वजा. डी बरोबर 4 आहे, डी 4 ला डी म्हटलंय, गुणिले बी, बी 2 आहे, बरोबर प्रश्नचिन्ह, बरोबर काय येईल. अशा पद्धतीने तुम्ही एकदा समीकरण लिहून घेतलं तर तुम्हाला ते सोडवणं सोपं जातं. मग या ठिकाणी आपण काय करूया, आता हे आपण घातांक पाठामध्ये शिकलेलो आहोत, मग याला वर्ग करून घेऊया. 6/2 वजा 4/2 बरोबर प्रश्नचिन्ह. 6/36 होतो 36, भागिले 2/4 4, वजा 4/2. सुरुवातीला एवढं डिटेल्स घेण्याचं कारणच असं आहे की काही स्टेप्स सर्वांना लक्षात यावेत. 4×1=4, 4×9=36, म्हणजेच 9/4/2 बरोबर आहे. आता या ठिकाणी गुणाकार जसं आपण परवा असं पाहिलं होतं, काय पाहिजे, कम भागू बेव, कम भागू बेव, यामध्ये कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी क्रमाने जो आधी येईल तो. या ठिकाणी आता वजाबाकी न करता आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे, म्हणून 9/4×8 उत्तर येते 1. आणि 1 साठी काय आहे, ए आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1, ऑप्शन 1 येणं अपेक्षित आहे. आता याला तुम्हाला आणखी स्पीडली पटकन उरकायचं आहे तर तुम्ही असंही उरकू शकता, 2×2=6 बरोबर, मग 3×9/4/2 बरोबर, 4×2=8, 9/8=1. बघा इथेही पटकन आपण उत्तराकडे जाऊ शकतो, दोन्ही पद्धतीने कसंही घ्या. मात्र आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये हे समीकरण सोडवताना समीकरणाचे नियम आपल्याला विसरायचे नाही. ठीक आहे, पुढचा भाग घेऊया. आता हा काल 4-5 प्रकार झाले होते, हा त्यातलाच आणखी एक प्रकार आहे पुढचा सांकेतिक भाषेमध्ये. हा प्रश्न, हा प्रकार येत असतो. यावरती मी तुम्हाला कालच सांगितलं का, बऱ्याच वेळा सांकेतिक भाषेवर तिन्ही प्रश्न शक्यतो एकाच प्रकारावरती विचारला जातात, कधीतरी एखाद्या वेळेस 2 प्रकारावरती विचारतात, पण 3 प्रश्न 3 प्रकारावरती शक्यतो विचारत नाही. चला, आपण आपल्या समोर एक प्रश्न आहे, तो एक प्रश्नाचं उत्तर बघूया. उत्तर तुम्ही द्यायला सुरुवात केली, छान आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, काय लिहितंय, 4/4/4 गुड, हरकत नाही, तुम्ही हुशारच विद्यार्थी आहात, त्यात काही शंका नाही, गुड, शाबाश. ओके, ठीक आहे, थांबूया थांबूया, बघूया बाकीच्यांना, समजून घेऊया काही याच्यातले नियम, समजून घेऊया, जे शांत ऐकणारे त्यांच्यासाठी ही यासाठी गरज आहे. बघूया काय म्हटलंय, बऱ्याच जणांनी ऑप्शन 1 सांगितलं, काहींनी 4 सांगितलं, हा 1 सांगणारा कोण आहे, गेले मागे बघा लागेल. ठीक आहे, बघा 1 सांगणाऱ्यांनी जरा लक्ष द्या, सगळ्यांनीच लक्ष द्या. प्रश्न काय आहे आपल्या समोर, हा प्रश्न आहे, कुत्र्याला मांजर म्हटलं, मांजराला सिंह म्हटलं, सिंहाला हत्ती म्हटलं, हत्तीला ससा म्हटलं, तर जंगलाचा राजा कोणाला म्हणावे. आता बऱ्याच वेळा आपल्याला असा नाही का, तुम्ही आंधळी कोशिंबीरचा बऱ्याच वेळा खेळ खेळता, त्यावेळेस डोळ्याला पट्टी बांधून एका जागेवर नेऊन गोलगोल गोलगोल फिरून सोडून देतात, म्हणजे तो गोंधळला जावा
हा त्याच्या मागचा उद्देश आहे. इथं पण थोडीशी आंधळी कोशिंबीरच आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या विचारलेल्या आहेत, परंतु याच्यात आपल्याला एकाचाच संबंध शोधणं गरजेचं आहे, जंगलाचा राजा कोण. याचं जर उत्तर तुम्हाला येत असेल तर जंगलाचा राजा कोण, तर जंगलाचा राजा सिंह. बरोबर, हे तुम्हाला माहिती असं आहे. मग आता सिंहाला काय म्हटलंय एवढंच बघायचंय, बाकीच्या हे फिरवण्यासाठी आहे. मग सिंहाला हत्ती म्हटले हे उत्तर आहे. मग सिंहाला हत्ती म्हटले, मग सिंहाला कोणाला म्हणावं, तर सिंहाला काय म्हटलंय हत्ती, म्हणजे हत्तीला सिंहाचा जंगलाचा राजा म्हणावं. या ठिकाणी एवढं समजणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी काही मुलांनी मांजराला सिंह म्हटलं, इथं उत्तर मांजर लिहिलं म्हणून एक पर्याय बऱ्याच जणांनी लिहिले. म्हणून त्या पद्धतीने प्रश्न काय विचारलाय आणि त्याला काय म्हटलंय ते बघणं गरजेचं आहे. बघा, बरेचसे हुशार विद्यार्थी, त्यांनी सुद्धा एक पर्याय दिला म्हणजे चुकलेच ना. तर ह्या गोष्टी जरा लक्षात घ्या काळजीपूर्वक. दिसायला फार सोपा असतो प्रश्न, पण बऱ्याच वेळा आपण गोंधळतो याच्यातनं. कधी कधी आपल्या आवडीचा परिणाम पण त्याच्यावर होतो बरं का. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण असं म्हटलं, लाडवाला जिलेबी म्हटलं, जिलेबाला जिलेबीला गुलाबजामुन म्हटलं, असं ज्यावेळेस अनेक प्रश्न असतात ना, त्यावेळेस आपल्या आवडीचा पण त्यावरती परिणाम होतो. त्यामुळे इथं सांकेतिक भाषेमध्ये आपल्या आवडीचा किंवा आपल्या बुद्धीचा फार म्हणजे कसोटी लागते या ठिकाणी वापरताना. बुद्धिमत्तेचे अवघड प्रश्न मुलं सोडवतात, पण सांकेतिक भाषेमध्ये त्याच बुद्धिमत्तेचा या ठिकाणी ऋण संक्रमण होतं आणि मग ती चुकतं. ठीक आहे, चला पुढचा एक प्रश्न बघूया. बघूया आता जरा काळजीपूर्वक, काळजीपूर्वक. ओके, पुढचा प्रश्न दिसतोय सगळ्यांना. गाईला म्हैस म्हटले, म्हशीला कुत्रा म्हटले, कुत्र्याला गेंडा म्हटले, गेंड्याला गाढव म्हटले, तर रेडकाला जन्म देणारे कोण. प्रश्न समजला, पर्याय टाकतो तुमच्या समोर. चला, कोण गेलं, दोन वर गेलंच का, नाव क्लिअर दिसत नाही. बरोबर बरोबर, तीन तीन तीन, शाबाश. ठीक आहे, थांबूया 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 थांबवा थांबवा. ओके छान, ओके शाबाश, हुशार मुलं आहेत. आता थांबवा म्हटल्यावर बरं, बऱ्यापैकी थांबून घेत आहेत, हरकत नाही. चला, आता मी वरती सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी काय लक्षात घ्यायचंय, प्रश्न काय विचारलाय. तर प्रश्न असा आहे, गाईला म्हैस म्हटले, म्हशीला कुत्रा म्हटले, कुत्र्याला गेंडा म्हटले, गेंड्याला गाढव म्हटले, तर रेडकाला जन्म देणारे कोण. या ठिकाणी पिल्लूदर्शक शब्दामध्ये आपण शिकलोय, रेडकाला रेडकू कोणाचं पिल्लू आहे, म्हशीचं. मग आता रेडकू जर रेडकाला जन्म म्हैस देते, मग काही मुलं दोन पर्यायामध्ये जाण्याची शक्यता आहे, कारण हे सांकेतिकचा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं, रेडकाला जन्म देणारी म्हैस, आणि म्हैस पर्यायामध्ये 100% असणार आहे. त्यासाठी आपल्याला हे सांकेतिक भाषेचे प्रश्न सोडवताना पुन्हा पुन्हा आपल्याला आठवण राहायला पाहिजे की आपण सांकेतिक भाषेचे प्रश्न सोडवतो. मग आता म्हसीला काय म्हटलंय, म्हसीला कुत्रा म्हटलंय. आता बघा, आपल्या बुद्धीला हे सहजासहजी पटत नाही की कुत्रा रेडक्याला जन्म कसा देईन, पण आपण लक्षात ठेवायचं की हे काय आहे, सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. आणि मग या ठिकाणी म्हशीला कुत्रा म्हटलेला आहे, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला शाबास, व्हेरी गुड. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हा एक नवीन प्रकार, आणखी एक वेगळा प्रकार शिकूया. बघा, मी ते तो त्या प्रकारावरती फक्त दोनच उदाहरणं घेतली. त्याचं कारण असं आहे का, ते बहुधा तुमच्यासाठी मला वाटतं त्याची गरज नाही, ते फारच अगदी पासिंगसाठी असणाऱ्या प्रश्नाकडे ते जास्त आवश्यक आहे. तर तुम्हाला आणखी थोडस जरा टफ भागाकडे आपल्याला नेणं गरजेचं आहे. बघा, एका सांकेतिक लिपीमध्ये अक्षराऐवजी अंकाचा वापर केला जातो,
अंकाचा क्रम हा महत्त्वाचा आहे. अंकाचा क्रम शब्दातील अक्षराप्रमाणे असतोच असे नाही. जसं अक्षर दिले तसं असेलच असं नाही. खाली दिलेल्या शब्दाचे व त्यांच्या सांकेतिक रूपाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांचे पर्यायातून उत्तरे शोधा. आता बघा, आपल्या समोर दिलेला आहे चरण बरोबर 523, मकर बरोबर 637 आणि चटक बरोबर 624. तर खालील प्रश्न, मटन बरोबर काय, करण बरोबर काय, 576 बरोबर काय आणि अटक बरोबर काय. ओके, आता ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही, चला एक पहिल्यांदा हा शब्द बघूया, याचे उत्तर शोधा. द्या पर्याय उत्तर द्या. चला चॅम्पियन लढो. चार, कोणी चार, चार वाला कोणी, तीन, दोन. पर्यायाचे उत्तर द्यायची एवढी घाई आहे का? दोन एवढा वेळा दाबला का? 525 वेळा तो आलाय. एक, एक, दोन, तीन, चार, शाबाश, सगळेच उत्तर आलेत बाबा. चला थांबा थांबा थांबा, आपण प्रश्न समजून घेऊया आणि मग सोडूया, ठीक आहे? काय अर्थ नाही. बघा, हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा आलेला आहे. इथं चुकलंय काय माहितीये तुमचं? तुम्ही पर्यायामध्ये चुकलेला आहात आणि मग शेवटी जे येईल ते काहीतरी घाई गडबडीने लिहून मोकळं होतं. थांबवा, उत्तरं द्यायचं थांबवा. ओके, थांबून घ्या, नाहीतर पुन्हा बंद होईल. ठीक आहे, पुन्हा पुन्हा आठवण करायची गरज नको, त्यामुळे लक्ष द्या. ठीक आहे, आपण पहिल्यांदा या प्रकारामध्ये, या प्रकारातला आणखी एक सोपा प्रश्न असा असतो का, त्याला डायरेक्ट उत्तरं पण दिलेली असतात, परंतु हा 10% किंवा 5% हा जो प्रश्न आहे इथं तुम्हाला काळजी घ्यावी लागते. या ठिकाणी काय करायचं ते पहिल्यांदा लक्षात घ्या. दोघा पहिले दोन अक्षरामध्ये सारखं काय आहे? च र न म क र. र अक्षर सारखा आहे, र सारखा आहे. मग र साठी ह्या दोन्हीमध्ये सारखा अंक कोणता आहे? तर तीन सारखा आहे बघा, तीन. इथं र साठी तीन घेऊया. त्यानंतर दोघांमध्ये आणखी काय? च न म क सारखं काही राहिलं नाही. ह्या दोघांमध्ये सारखं काय ते बघूया. इथं क आणि इथं पण क आहे, बरोबर आहे. चला आपण याला त्रिकोण करूया, क ला त्रिकोण. दोन्हीमध्ये सारखं कोण आहे? तर इथं सहा हा सारखा आहे बघा. क साठी आपण काय घेऊया? सहा घेऊया. ओके, आता आणखी काय सारखं राहिलं? म खाली नाहीये, ट नाहीये, च आहे बघा. च ह्या दोघांमध्ये आहे. मग च साठी काय घेऊया? इथं वरती आणि खाली दोघांमध्ये सारखं काय आहे? तर दोन सारखे बघा. च साठी आपण चौकोन करूया. च च इथं सारखं कोण आहे? दोन, दोन सारखा आहे. च साठी दोन घेतलं. आता कोण उरलं? वरती उरला न, बरोबर. इथं उरला म, खाली उरला ट. हा, आता याच्यात कोण उरलं? न एकच उरला, अंक एकच उरला, पाच, बरोबर का? मग न बरोबर पाच, उरलेल्यासाठी देऊन टाकूया. म बरोबर सात आणि ट बरोबर चार. बघा, हाच प्रकार तुम्ही पाचवीला शिकलात बर का? पाचवीला तुम्हाला याच पद्धतीने प्रश्न यायचे, परंतु त्या पाचवीला काय असायचं? का तुम्ही मटन शब्द लिहिताना तुम्ही डायरेक्ट काय लिहायचे? म बरोबर सात, ट बरोबर चार आणि न बरोबर पाच.
जे 745 पर्याय तुम्ही 745 आपल्याला दिलेले नाहीये. आपण 8वीचे विद्यार्थी आहोत. या पद्धतीने 5वीला तुम्हाला प्रश्न होते. मग आता तुम्हाला काय बघायचं आहे, वरती एक महत्वाची मी अधोरेखित केलेली लाईन आहे बघा. अंकाचा क्रम शब्दातील अक्षराप्रमाणे असतोच असे नाही. म्हणजे हे जे क्रम आहेत, म साठी 7, ट साठी 4 आणि न साठी 5, हा क्रम तसाच दिलेला असेल असं नाही. मग आपल्याला फक्त एवढंच शोधायचं आहे का ज्या पर्यायामध्ये 7, 4 आणि 5 आहे. ओके, 5 आणि 4 आहे, 7 नाही. हा बाद इथं 4, 2, 5 आला, 2 एक्स्ट्रा आला, हा नाही. इथं पण 2 आला, हा नाही. इथं बरोबर आलंय, 7 आहे, 4 आहे, 5 आहे, म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. लक्षात आलं का? ठीक आहे, आता पुढचा प्रश्न सोडा बघूया. ज्यांना समजला असेल त्यांना पुढचा प्रश्न यायला हरकत नाही. आता चला, करण बरोबर काय, तुमच्या समोर सगळं ठेवलेलं आहे, मग करण बरोबर द्या पर्यायाचे प्रश्नांची उत्तर पटापट. पायल कोणी पटकन उत्तर दिलं. हा, स्पीड वाढला आता ना, समजलं, समजलंय बऱ्याच जणांना. चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके ओके ओके, सगळ्यांनीच बरोबर उत्तर दिलंय. थांबवा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजलाय. बघूया आपण, क बरोबर 6 आहे, र बरोबर 3 आहे आणि न बरोबर 5 आहे. म्हणजे 6, 3, 5, 6 नाही आहे याच्यात, 6, 3, 5 नाही आहे, 6, 3, 5 याच्यात 3 नाही आहे, 6 आहे, 3 आहे, 5 आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. ठीक आहे, करण बरोबर 5, 6, 3 असं उत्तर येईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. दोन सात सहा बरोबर प्रश्नचिन्ह बघूया. चला पटापट आता उत्तर येणं अपेक्षित आहे. दोन सात सहा ठीक आहे, 2, 7, 6 काय पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला भरपूर काही झाली आहे, थांबवा थांबवा, आता काही अडचण नाही. इथं काय दिलंय, 2 बरोबर च, 7 कोणाला आलाय, म, 6 कोणाला आहे, क, सम क. आता बघा बरं का, इथं गोंधळ काय होऊ शकतो, इथं तुम्हाला पर्याय बरोबर दिलाय, पण वरच्या पद्धतीने जर बदलला तर या ठिकाणी वेगळा क्रम पण तुम्हाला देऊ शकतात, है की नाही. चमक ऐवजी मचक असा पण शब्द असू शकतो, म चक. आता याच्यात मचक नाहीये म्हणून आपण चमक उत्तर दिलंय, परंतु मचक सुद्धा पर्याय असू शकतो. ठीक आहे, चला आणखी एक वेगळा प्रश्न यामध्ये येतो. तो वेगळा प्रश्न कोणत्या पद्धतीचा असतो तो आपण खाली बघूया. चला, अटक बरोबर प्रश्नचिन्ह. आता सोडवा, द्या उत्तर. चला चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. हा, तीन ऑप्शन, 3 ला आले, 3, 3, 1, 2, परत 3, 1. ठीक आहे, चला हा लक्षात आलेला नाही तुमच्या, हा प्रश्न पुन्हा एकदा बघूया आपण काय करायचं ते. ठीक आहे, एक उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. थांबवा थांबवा म्हटलं का, थांबवायचं. हा ठीक आहे, चला आता आपल्याला या वरच्या अक्षरामध्ये अ नाहीये, ट आहे, ट बरोबर 4, क
क बरोबर सहा, आता 46 आलाय पण अ बरोबर काय तो दिलेला नाही, बरोबर याच्यात वरती कुठं अचा उल्लेख आलेला नाही. मग आपण काय करूया, चार आणि सहा कुठं आहे, चार बघूया आपण, ट बरोबर चार, क बरोबर सहा, बरोबर सहा आणि चार याच्यात आहे, सहा आणि चार याच्यात नाहीये, चार आणि सहा याच्यात पण आहे, दोनच ठिकाणी. मग आता एक की दोन, पर्याय एक की तीन, मग या बऱ्याच मुलांनी एक दिला, बरेच जणांनी तीन दिला, तर यासाठी जो वेगळा आलेला अंक आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. एक आणि दोन हे आपण पाहिले, बरोबर. आता आपल्या अंकामध्ये एक नाहीये, दोन बरोबर काय आहे, च आहे, बरोबर. म्हणजे अ नक्कीच नाही, दोन म्हणजे अ नाही, हा च आहे. मग या ठिकाणी वेगळा एक आलाय म्हणून एक बरोबर च असू शकतो, म्हणून या ठिकाणी उत्तर त्याचा आहे 614, पर्याय क्रमांक एक. ओके गुड, चला. हा एक चॅलेंजिंग प्रश्न होता, महत्वाचा प्रश्न आहे, असे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळा येत असतात, लक्षात आले. चला पुन्हा एकदा तपासूया तुमचे किती जणांना पुढचं येतंय, वेगळा प्रश्न घेऊया. चला एक 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 सोडूया. ठीक आहे, चला तुमचा टाइम सुरू होतोय, सुरू. कवच बरोबर चार तीन सहा, वजन बरोबर आठ सहा दोन, पचन बरोबर चार एक आठ, तर पवन बरोबर किती, पवन बरोबर किती. चार वर कोण गेलं ते, चार वर कोण गेलं, चार पर्याय लिहिला, तीन लिहिला, हा गुड गुड. काहींनी लिहिले उत्तर बरोबर पण बऱ्याच जणांची चुकले, बघा काय गोंधळला याच्यात, काय गोंधळलात. आता दोन मिनिटं लक्षात घ्या, थांबवा. बघा हे असे सगळे किमान असे तीन प्रश्न आपल्या समोर पडतात आणि तीन प्रश्न पडतात त्यावेळेस आपल्याला गोंधळ होतो. एक प्रश्न समोर टाकल्यामुळे बऱ्याच जणांनी तो सोडवला. आता आपण प्रत्यक्षात पुन्हा एकदा हा प्रश्न सोडूया, जसा पहिला प्रश्न आपण सोडवला होता त्या पद्धतीने हाही प्रश्न आपण सोडून घेऊया. या ठिकाणी क, क नाही आहे, काय सारखं आहे दोघांमध्ये, व सारखं आहे, व बरोबर, व मग व बरोबर काय ते सांगा, व बरोबर काय येईल, सहा सारखं आहे व बरोबर, मग व बरोबर सहा घेतलं. आता आणखी काय बरोबर आहे दोघांमध्ये, सारखेपणा काय, इथं न आहे इथं नाहीये, ज आहे इथं नाहीये, काही नाहीये सारखं दोघात. आता पुढच्या दोघांमध्ये बघूया, इथं न आहे इथं न आहे, बरोबर न दोघांमध्ये सारखा न आहे, पण न साठी अंक कोणता सारखा आहे बघा, न साठी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये अंक कोणता सारखा आहे, तर न ला आपण त्रिकोण करूया, न न त्यासाठी अंक आहे आठ, सारखा अंक आहे न बरोबर आठ. ठीक आहे, आता वरच्या आणि यात पहिल्या आणि तीन नंबर मध्ये कोण सारखा आहे, तर क, क सारखा आहे, मी त्याच्यावरती असं करतो, च सॉरी च सारखा आहे. याच्यामध्ये दोघांमध्ये कोण सारखा आहे, च च च इथं च इथं चार, चार सारखा आहे, वेगळी खून केली आहे तिथं, च बरोबर चार आलं, कोण राहिलं इथं, क राहिला, मग क बरोबर इथं राहिलेला अंक तीन, ज राहिला, ज बरोबर इथं राहिलेला अंक दोन, प राहिला, प बरोबर राहिलेला अंक एक. आता पुन्हा एकदा इथं प बरोबर एक, व बरोबर सहा, न बरोबर आलं न आठ,
1 6 8 1 6 8 कुठे आहे? इथं 1 6 8 याच्यामध्ये आहे, बाकीकडे नाही आहे. याच्यात 6 आहे, 8 नाही. इथं 8 आहे, 1 आणि 6 नाही आहे. इथं 6 फक्त आहे, म्हणजे हा उत्तर आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेस आपल्याला जे प्रश्न, किमान 3 प्रश्न असतात, त्यामुळं बहुधा सगळ्यांचेच क्रम आपल्याला काढणं अपेक्षित असतात. ठीक आहे. जनक सांगा उत्तर पटापट. आता सगळे अक्षर तुमच्या समोर आहेत, जनकचं उत्तर पटकन सांगता आलं पाहिजे. सांगा पर्याय. हां, शाबास शाबास. मंजू, प्रांजल, अदिती, आर्यन, सार्थक, पुष्पक. सार्थक चार 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 अक्षर टाकतोय. एकदाच टाका, एवढी घाई करू नका. शाबास शाबास. ओके ओके गुड. बरोबर आलं सगळ्यांचं, उत्तर बरोबर आली आहेत. आपण तिथे जाऊया. ज बरोबर 2, न बरोबर 8 आणि क बरोबर 3. आहे ज बरोबर 2, न बरोबर 8, क बरोबर 3. कुठे आहे जनक? 2 आहे, 3 आहे, 8 आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर. शाबाश. पुढचं आता थोडा उलटा विचारलाय बरं का, उलटा विचारलाय. 6 4 8 ला काय शब्द असेल? अवघड काहीच नाही, तिथल्या तिथं फिरवायचंय फक्त. 6 ला काय म्हटलंय? व. 4 ला काय म्हटलंय? 4 कोणाला म्हटलं आपण? च. आणि 8 कोणाला म्हटलं? न. वचन. वचन वचन वचन. हा, इथं पण बदलू शकता बरं का, अक्षर फक्त बघायचे आहेत, क्रम त्यासारखे आहेत की नाही बघूया. पुन्हा एकदा चौथा प्रश्न आहे, थोडासा वेगळा, जसा आपल्याला मागील एका प्रश्नामध्ये आपण घेतला होता त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी प्रश्न आलाय. पकड. आता बघा बरं का, प आहे, प बरोबर 1. क आहे, क बरोबर 3. ड नाही, मग आता आपण 1 आणि 3 असणारे पर्याय शोधूया. 1 आणि 3 आहे, 1 आणि 3 आहे, 1 आहे 3 नाही, हा बाद झाला. 1 आणि 3 आहे. आता या ठिकाणी वेगळा अंक आलाय कोण? वेगळा अंक आलाय इथं 5 आलाय, इथं 6 आलाय, आणि इथं वेगळा आलाय 8. 5 कोणाला म्हटलंय? आपल्याकडे कोणालाच म्हटलेलं नाही. 6 कोणाला म्हटलंय? व ला म्हटलंय. 8 कोणाला म्हटलंय? न ला म्हटलंय. म्हणजे 6 आणि 8 व आणि न साठी आहेत, मग ही येणार नाहीये. तर 5 हा अंक आपल्या कशासाठी असू शकतो? ड साठी 5 हा अंक असू शकतो. म्हणून याचं उत्तर 1 येईल. बरोबर, ठीक आहे. चला, डायरेक्ट सांगितलं त्यासाठी. आता बघा, हा सोडवा शेवटचा, याच्यातलाच प्रश्न, ह्या प्रकारातला शेवटचा प्रश्न आहे. सोडवा बघूया, किती जण पटकन उत्तर देतात बघू. चला, शब्द पण पटकन आहे, खरा पटकन उत्तर द्या. पटकन पटकन पटकन. गुड गुड. द्यायला सुरुवात झाली. सर उत्तर येत नाही, क्लिअर दिसत नाही. क्लिअर दिसत नाही का सर? क्लिअर दिसत नाहीये का मॅडम? दिसतंय सर. हा, मुलांचे काही मेसेज येतात. ठीक आहे, काय हरकत नाही, त्यांचा रेंजचा प्रश्न असेल, सोडून द्या विषय. चला, उत्तर पाठवताय? येत आहेत, येत आहेत, काय हरकत नाही. पटकन चला सोडूया आपण, बस थांबवा. बघा पटकन मध्ये आपण शब्दाचा सुरुवातीचा भाग थोडा दिसत नाही. सुरुवातीचा, ओके ओके, तेच पटकन हा शब्द, त्यासाठीच म्हटलं सर. थोडस कधी कधी कसं सेट केलं तरी थोडाफार कागद हल्ला का लक्षात येत नाही. ओके, पटकन हा शब्द काय? पर्याय सगळ्यांसमोर आहेत, मी शब्द पण सांगतोय, पर्याय नसतं दिसला तरी काय हरकत नाही. चला, पट
आपण वरती काय काय शिकलो, प ला एक आहे, ट ला ट नाही आहे, क आलेला आहे, क ला तीन आहे, न न ला आठ आहे. आता एक तीन आठ कुठं कुठं आहे, एक आहे तीन आहे आठ आहे, एक आहे तीन आहे आठ आहे, एक तीन आठ, एक तीन आठ. उरलेले अंक खाली घेऊया, इथं सहा उरला, इथं पाच उरला, इथं चार उरला आणि इथं सात उरला. आता आपल्याला बऱ्याच जणांनी काहींनी टाकलंय का दिसत नाही, काहींनी टाकलं उत्तर नाही. आता बघूया सहा कोणासाठी आलाय, तर सहा व साठी आलाय, म्हणजे हा उत्तर या ठिकाणी नाही. बरोबर. पाच कोणासाठी आलाय, पाच याच्यामध्ये नाही आलेला. चार कोणासाठी आलाय, तर चार च साठी आलाय. सात कोणासाठी आलाय, सात सात पण नाही, म्हणजे एक आणि तीन हे उत्तर नाही. तर उरले उत्तर काय, तर हा पाच ट साठी पाच असू शकतो आणि सातही असू शकतो. आता ज्यावेळेस पर्याय दोन विचारलेले असू शकतात त्यावेळेसही आपल्याला या ठिकाणी नीट लक्षात घ्यायचं आहे. फक्त आता आपल्याला पाच इथं आपण मागच्या प्रश्नामध्ये जर हा आलेला असेल तर पाच हा ड साठी वापरला आहे हे लक्षात घ्यायला लागेल, म्हणजे मग या ठिकाणी हा उत्तर पाचच उत्तर न येता याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार. ठीक आहे, चला व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न घेऊया. दिसतय थोडस. हा कसर, कसर बरोबर दोन तीन एक, मगर बरोबर एक पाच सहा, कमळ बरोबर पाच तीन सात, तर गरम बरोबर प्रश्नचिन्ह. थोडस वेगळ्या प्रश्नाचे आपण घेतोय आता, त्यासाठी जास्त वेळ नाही घेते. पटापटा पटापटा उत्तर द्या, तुम्ही उत्तर बरोबर दिली तुम्ही त्याकडे जाणार नाही, वेगळा प्रश्न घेणार आहे. गुड, बऱ्याच जणांनी उत्तर द्या द्या. हा तीन तीन सहाशे पंधरा बरोबर आहे, दिसत नाही. रेंजचा प्रश्न असेल, ज्यांना दिसत नाही त्यांना त्यांच्या रेंजचा प्रश्न आहे, कारण माझ्याकडे इथं रेंज भरपूर आहे आणि बाकीच्यांना दिसत आहे त्यामुळे अडचण नाही. तीन बरोबर आहे. आता या ठिकाणी मी याचं पूर्ण स्पष्टीकरण पण तुम्हाला जास्त वेळ देत बसणार नाही, कारण आपल्याला बरेच प्रश्न प्रकार घ्यायचे, त्यामध्ये तुमचं येत्या आपल्या 15 मिनिटांमध्ये बरेच प्रश्न उरकले पाहिजेत. आजचा हा घटक या ठिकाणी बऱ्यापैकी आवरला पाहिजे. ठीक आहे, आपण या ठिकाणी जर तुम्ही प्रश्न काढले असतील आणि जर सारखेपणा कसं काढायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी ग र म याच शब्दांसाठी आपण काढू शकतो आणि यासाठी काढलं तर पटकन प्रश्न पुढे आपल्याला मिळू शकेल. मग ग बरोबर सहा आलाय बरोबर, म बरोबर पाच आलाय आणि र बरोबर एक आलाय. कसं काढायचं हे तुम्हाला शिकून झालेलं आहे. मग सहा एक पाच, तो सहा एक पाच या ठिकाणी उत्तर, त्यामुळे हा तिसरा पर्याय. आता पुढे प्रश्न वेगळा आहे. सहा पाच या अंकापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दाचा क्रम लिहा, पर्यायातून निवडा. सहा काय ग, पाच काय म, मग याचा अर्थपूर्ण उलटा पालटा केलं तर काय होतं, मग हे उत्तर. बरोबर, बऱ्याच जणांनी उत्तर दिली आहेत, काय हरकत नाही. थांबवा थांबवा. चला आता याचे जे आपण अक्षरांचं बघितलं होतं तेच थोडस वेगळं पण अंकासाठी इंग्रजी अक्षरासाठी विचारतात. इंग्रजी अक्षर इथंही तीच क्लुप्ती वापरायची आहे, इथं काय वेगळं काय डोकं लावायची गरज नाहीये. इथं पण त्याच पद्धतीने करायचंय, आपण त्याला फारसं काही हे करणार नाहीये. परंतु तरी सुद्धा याच्यामधले सुद्धा काही प्रश्न असे आहेत का जे प्रश्न आपण आपण वापरताना काही चुका करतो ते या ठिकाणी आपण चर्चा करणार. ठीक आहे, प्रश्न प्रकार सगळे व्हायला हवे यासाठी बघा. आता काय दिलंय, पीई एन बरोबर पाच तीन दोन, टी ए पी बरोबर तीन सात चार, एन यू टी बरोबर आठ सात दोन.
ठीक आहे. चला याचा एक प्रश्न आपण काढूया. या दोघांमध्ये काय आहे, सारखं काय आहे? पी सारखा आहे. पी मग दोघांमध्ये सारखं कोण आहे? सारखा असणारा तीन सारखा आहे. तीन काढला, दोघांमध्ये काही नाहीये, सारखं नाहीये. ह्या दोघांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये टी सारखा आहे. तर टी बरोबर काय येईल? टी बरोबर काय येईल? तर हा सात येईल. टी बरोबर सात येईल. अजून काही सारखं आहे का या दोघात? नाही. एक आणि तीन मध्ये, एक आणि तीन मध्ये एन सारखा आहे. एनला फुल्ली मारूया, एनला फुल्ली मारूया. एन बरोबर ह्या दोघांमध्ये कोण सारखा आहे? पाच दोन आठ दोन, म्हणजे आठ दोन सारखा आहे. एन बरोबर दोन आलं. उरलं कोण? ई उरलं. एकदम साधं सोपी पद्धत आहे. ई उरलं, त्यात पाच. ए उरला, ए साठी चार. यू उरला, यू साठी आठ. प्रश्नाकडे जाऊया. टेन त्या उत्तर आता सगळं काढले, रेडी झाल्यावर उत्तर देता आला पाहिजे पटपटा. बरोबर आहे, बरोबर आहे. तीन स्पष्टीकरण देत नाही. चला पुढे. एट बरोबर, चला एट. वरती अंक काढलेत त्याच्यामुळे आता अडचण नको. स्पष्टीकरण हवा असेल तर मेसेज टाका, तर मी टाकतो. ठीक आहे, इथं सगळे अंक एक्झिटीज आहेत त्यामुळे काही अडचण नाही. ई ए टी, ईच पण आहे. ई पाच, ए चार, टी सात. याच उलट पालट केलेला आहे. काय येईल? 475. बरोबर. पुढे चला. अंकासाठी तीन कोणाला वापरलाय? पी पाच, ई चार, ए. पी ई ए, पी ई ए बरोबर आहे. हा काढा उत्तर. चला एफ एन, फॅन, फॅन साठी दिले बाय. एफ ए एन काढा उत्तर. पटापट पटापट काढा. दोन कोण सांगते ते? मागचेच दोन वर एका, अजून पुढचा प्रश्न आला फॅनचा. चार बरोबर आहे. याचे स्पष्टीकरण नाही देते, जास्त वेळ नको जायला. पुढे 647. सहा काय? कोणीच नाहीये. चार कोण आहे? ए. सात कोण आहे? टी. आता सहा साठी कोणता अंक आहे? दिलेला नाहीये. सहा साठी अंक दिलेला नाही. काढताय? हा, एटी. ए टी काढायची पद्धत नीट लक्षात घ्या. एटी कुठं कुठं आहे? एटी इथं आहे. बाकी दोन ठिकाणी एटी नाहीये, हे उत्तर चुकलेले आहेत. इथं कोण उरलं? एफ. इथं उरलं पी. पी आपल्याकडे आहे. पी बरोबर तीन असणं आवश्यक आहे. एफ, एफ नाहीये, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर एक येईल. ठीक आहे, चला पुढचा घेऊया. चिन्हांचा प्रश्न आहे. अशाच पद्धतीने चिन्हांचा प्रश्न असतो. ओके, सांकेतिक चिन्ह जरा बारकाईने लक्ष द्या. आता दिसतंय का सगळ्यांना? सरजी जर काही दिसायला अडचण आली तर सांगा. चला, सांकेतिक भाषा असं, एका सांकेतिक भाषेमध्ये शब्दाला चिन्ह वापरले. प्रश्न असा असतो, मी शॉर्टमध्ये लिहिले, तुम्ही लक्षात घ्या. एका सांकेतिक भाषेत शब्दाऐवजी काही सांकेतिक रूप दिलेली आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. नजर बरोबर त्रिकोण स्वस्तिक स्टार, जगत बरोबर चौकोन त्रिकोण वर्तुळ, आणि रगड बरोबर वर्तुळ भरीव त्रिकोण आणि स्वस्तिक. मग आता नगर बरोबर काय? इथं पण त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे.
या दोघांमध्ये सारखेपणा काय आहे, तर ज सारखा आहे या ठिकाणी, ज सारखा. मग ज साठी काय आलं खालील याच्यामध्ये, दोघांमध्ये सारखं कोण आहे, सारखं काय याच्यामध्ये, तर त्रिकोण सारखा आहे, म्हणजे ज बरोबर त्रिकोण आला. आता काही सारखं आहे का, नाही. या दोघांमध्ये ग सारखा आहे, मग ग बरोबर काय, खालील अंकामध्ये कोणता सारखा आहे, ग आपण याला त्रिकोण करूया, ग ग बरोबर काय येईल, या दोन्ही अंकामध्ये कोण सारखा आहे, वर्तुळ सारखा आहे. ठीक आहे. आता पहिल्या आणि शेवटच्या मध्ये र सारखा आणि चिन्हामध्ये स्वस्तिक सारखा. ठीक आहे, उरला हा स्वस्तिक साठी आपण र र र र. इथं कोण उरलं, न उरला, न साठी स्टार. इथं त उरला, त साठी चौकोन. तर ड उरला, ड साठी भरीव त्रिकोण. ठीक आहे. मग आता न ग र, आता सोपं झालं तुम्हाला. न बरोबर स्टार पाहिजे, स्टार. ग ग बरोबर वर्तुळ पाहिजे, र र बरोबर स्वस्तिक पाहिजे. ते तिन्ही चिन्ह कुठे आहेत, स्वस्तिक, वर्तुळ आणि स्टार. स्वस्तिक, वर्तुळ आणि स्टार, पर्याय क्रमांक चार. चला पुढच्याच उत्तर काढा, हे उत्तर द्या, याच उत्तर द्या. रडत 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 नका देऊ, रडत च उत्तर द्या. त्रिकोण बरोबर आहे, बऱ्याच जणांनी सांगितलं, शाबाश. पुढे आता उलट दिलंय, काय येईल तिसरा प्रश्न सोडवा. तिसरा प्रश्न सोडवा. प्रश्न दिसत नाही, थोडा नाही सुरुवातीचं दिसत नाही, सुरुवातीचं दिसत नाही. एक मिनिट सर, एक मिनिट, मला समोर दिसणारा याच्या तो जरा ऑफ झाला, तेव्हा आडवी स्क्रीन करता येईल का, नाही नाही आडवी स्क्रीन केल्यावर सगळं चेंज होईल सर. नाही नाही, माझ्यासमोर एक ठेवलेला आहे ना मोबाईल, तो पडला होता खाली, त्यामुळे मला दिसत नव्हतं. आता आलंय, मला लक्षात येतं. मग आता दिसते ना सर? हो दिसते. ओके, अडचण नाही. ते काय झालं, तर माझ्यासमोरचा मोबाईल मी एक लावलाय ना, तो मला लक्षात यावा विद्यार्थ्यांना दिसत नाही, म्हणून तो नेमका मोबाईल खाली पडल्यामुळं मला ते दिसत नव्हतं. ठीक आहे, काय हरकत नाही. आता आता बघूया, हा दिसतोय सगळ्यांसमोर. ओके चला, ह्याचं प्रश्नाचं उत्तर काढा, ह्या तिसऱ्याच. दोन दोन कडे कसं गेलं रे बाबा, तीन. हा बरोबर आहे, काही मुलं घाई घाई करता बघा. यासाठी ग आहे, स्वस्तिक र आहे आणि त्रिकोण ज आहे. सरळ शब्द होता गरज, तो उत्तर होत. आता थोडा वेगळा प्रश्न आलेला आहे, तो मी वाचतो. ओके, दिसतोय सगळ्यांना. हा, चांदी या शब्दाच्या समानार्थी शब्दासाठी कोणता चिन्ह गट वापरला जाईल. आता मुळात आपल्याला पहिल्यांदा चांदी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे आणि त्याच्यासाठी हे शोधायचंय. बघूया किती जण देत आहेत. आता सगळ्यांना दिसतंय, हरकत नाही. पर्याय मी वाचतो, त्रिकोण, चौकोन, स्वस्तिक, चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, स्वस्तिक, त्रिकोण, स्टार, स्टार, चौकोन, स्वस्तिक. बघा तीन उत्तर बऱ्याच जणांनी दिले, तीन. बघा इथं काय बदल होतो मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या.
मुळात पहिल्यांदा चांदी या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला आला पाहिजे, तो म्हणजे रजत, बरोबर. आणि यासाठी चिन्ह काय आहे, र साठी आपल्याकडे आहे स्वस्तिक, ज साठी आहे त्रिकोण आणि त साठी आहे चौकोन. ओके, मग हे तीन साठी कसं काय गेले तुम्ही, तीन कडे कसं गेलं, याचा पर्याय त्रिकोण चौकोन स्वस्तिक हा एक उत्तर येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, घाई करू नका, घाई केल्यावर चुकते. आता वतन, वतन साठी शोधा. वतन वतन साठी थोडा वेगळा प्रश्न आहे. काय दिलंय बघा, वतन बरोबर प्रश्नचिन्ह. ठीक आहे, आता याच्यामध्ये व, व साठी आपल्या समोर आहे का काही, नाही. त साठी आहे, व साठी आहे, न साठी आहे स्टार. आता चौकोन आणि स्टार चौकोन नाही हा बाद, चौकोन आहे स्टार नाही हा बाद, स्टार आहे चौकोन नाही हा बाद. याचं उत्तर हे दोन पर्याय आहेत. बघा, मी तुम्हाला जेव्हा माझे झाले तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे का, ज्या विद्यार्थ्याला उत्तर काढता येतं तो सांगून घेतो, पण जो विद्यार्थी बाकीचे उत्तर का नाही हे सांगतो तो विद्यार्थी गुण होत आहे. त्यामुळे तुम्हाला बाकीचे तीन का नाही हे पण सांगता आलं पाहिजे. एकच मिनिट, पुढचा आपला एक प्रश्न आहे ते घेऊया आपण. चालतोय का? क्लिअर दिसतंय ना? नेटचा इश्यू नाही ना? सर मला समोर दिसतंय ना? ओके, हा एक प्रश्न आहे विद्यार्थ्यांना, सूचना आहे या ठिकाणी. याचं स्क्रीनशॉट प्रश्न रेंजचा इश्यू दिसतोय काहीतरी. बघ त्याला हे कर बरं, बंद करून ओके. आता दिसेल, मॅडम दिसतंय आता, काय अडचण येते? एकच मिनिट, हा नेट चालू. आहे ना, नाही याचा असेल शिल्लक. ओके, दिसतंय ना मॅडम? हा ओके. हा बघा, या ठिकाणी एक हा थोडा वेगळा प्रश्न आहे. या ठिकाणी जसं आपण अंकाला चिन्ह वापरलेली होती, इथं इंग्रजी अक्षराला चिन्ह वापरलेली आहेत आणि इंग्रजी अक्षरासाठी चिन्ह आहेत, त्याच पद्धतीने प्रश्न आहे. थोडस जरा हे खालचे चिन्ह चा क्रम त्या पद्धतीने दिलेलाच असेल असं काही नाही. याच्यामध्ये मी शेवटचे चार आणि पाच प्रश्न थोडेसे वेगळे वेगळे टाकलेले आहेत, ते प्रश्न जरा पहा. याचं जर समजा हे तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची उत्तर मला नंतर पाठवा, आपल्या ग्रुपवर पाठवलं तरी चालेल. याला आपण प्रश्न क्रमांक, याला आपण काय करूया, एम एम प्रश्न म्हणू याला, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला उत्तर देते. ठीक आहे, याची मी सोडून घेत नाही. मी एक वेगळा प्रकार, आपल्याकडे आता 8 वाजले, एक प्रकार घेऊया म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला थोडा लोड कमी राहील. ओके, हा एक प्रकार आपल्याला येत असतो.
या प्रकारामध्ये काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. चला, एका सांकेतिक भाषेत अधिक वजा गुणिले भागिले किंवा भागाकार या गणिती क्रिया सूचित करण्यासाठी अनुक्रमे चौकोन, स्वस्तिक, त्रिकोण सॉरी स्टार, त्रिकोण या खुणा वापरल्या आहेत हे लक्षात घेऊन खालील प्रश्न सोडवा. मग या ठिकाणी काय करायचंय, का अधिकला काय म्हटलंय तर अधिकला चौकोन इथंच लिहून घेऊया. वजाला काय म्हणताय तर इथे यांनी वजाला म्हटलंय स्वस्तिक. गुणिलेला काय म्हटलंय तर गुणिलेला स्टार म्हटलंय. आणि त्रिकोण कशाला म्हटलंय, भागिलेला त्रिकोण म्हटलंय. ठीक आहे, मग आता पुढे प्रश्न दिलाय आपल्याला आपल्या समोर. इथं 24 त्रिकोण म्हटलंय म्हणजे हा भाग, चौकोन म्हणजे अधिक आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय ते काढायचं आहे, मग आपण सोडवूया. 24/6 आता हा स्टार इथे चौकोन दिला म्हणजे वर्तुळात लिहिलं आपल्या कंसात काय बघू. ओके, पहिल्यांदा भाग इथं प्रश्नचिन्ह काय दिलंय ते माहित नाही, इथं प्रश्नचिन्हच करतो मी. 6 बरोबर उत्तर आलं पाहिजे 0. याचा भागाकार करून घेऊया. 4 6 6 24 4 + 2 6 उत्तर काय येईल, 4 × 2 6 6 + 6 केल्यावर उत्तर 0 येत आहे म्हणजे उत्तर वजा आहे. आणि वजाला काय म्हटलंय, वजाला स्वस्तिक म्हटलंय म्हणजे याचं उत्तर येईल हे स्वस्तिक. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आता सोडवा. सोडवा पटापट उत्तर द्या. स्टारच्या इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे सोडवायचं आहे. पहिल्यांदा काम करूया, चौकोनाला काय इथं अधिक, इथं प्रश्नचिन्हच आहे स्टारच्या ठिकाणी गुणिले. ठीक आहे, सोडवताय, थांबा थांबा प्रश्न सोडवून घे. 17 + 18 कंसात आहे, इथं प्रश्नचिन्ह देऊया 7, पुन्हा एकदा याला कंस आहे, गुणिले 2 = 10. ठीक आहे, मग 17 × 18 = 35 बरोबर, 35 आलं. इथं प्रश्नचिन्ह 7, पुन्हा याला गुणिले 2 केल्यावर 10 येईल. मग या कोणाला कोणत्या संख्येला गुणिले 2 केलं तर 10 उत्तर येईल, तर 5. मग आता 35 आणि 7 मध्ये कोणती क्रिया केली तर 5 उत्तर येईल, तर त्यांचा भागाकार करावा लागेल. इथं काय येईल, भागाकार 7 × 5 = 35. मग भागाकार साठी काय म्हटलंय, भागाकारासाठी त्रिकोण म्हटलंय म्हणजे याचं उत्तर येईल त्रिकोण 2. ठीक आहे, चला हा एक प्रश्न सोडवा. 9 * 3 = 5 कंस पुन्हा त्रिकोण, 8 पुन्हा त्यात चौकोनात बाहेर स्वस्तिक गुणिले 2. चला सोडून घेऊया. स्टार कोणाला म्हटलंय, गुणिले. चौकोन कोणाला म्हटलंय, अधिक. इथं भागिले आणि स्वस्तिक वजा. चला सोडूया. हा 9 3 5 यालाच कंस, पुन्हा 8 याला पण कंस, 2. चला 9 × 27 = 5 = 32 / 8 = 8 = 32 4 + 2 किती उत्तर आलं, 2 म्हणजे पर्याय 3. ठीक आहे, चला हा शेवटचा प्रश्न आहे, हा एक सोडवा. गुड, छान.
ठीक आहे, आता नेट नवीन लावलंय त्यामुळे ब्लर दिसायचं काही काम नाहीये. चला काय हरकत नाही, थोडासा मोठा प्रश्न आहे, बऱ्याच जणांनी उत्तर दिले, बऱ्याच जणांना उत्तर चुकलेत. बघूया, सोडूया. या ठिकाणी चौकोन अधिक स्टार इथं गुणिले स्वस्तिक वजा त्रिकोणाला भागिले 30 5 4 हा एक कंस आहे, वजा 10 पुन्हा हा एक कंस आहे, आणि इथं 5 चुक 20 20 अधिक 30 किती आले 50 वजा हा 10 भागिले 5 50 मधून 10 गेले 40 भागिले 5 काय येईल 45 8 उत्तर येईल. ठीक आहे, याच्या नंतरही काही असे अनेक प्रकार आहेत जे इंग्रजीचे मोठे मोठे अंकां अक्षरांसाठी काही प्रश्न विचारले जातात, अंक विचारले जातात. आता आपल्याला महत्वाचा याच्यातला जो भाग राहिला तो भाग म्हणजे अक्षरासाठी अंक आणि अंकासाठी अंक. अंकासाठी अंक जेव्हा वापरतात ना त्यामध्ये त्याचे क्रिया पण असतात आणि तो भाग आपण उद्याकडे घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. आणखी एक प्रश्न याच पद्धतीचा बघा बऱ्याच वेळा विचारला जातो, तो एक प्रश्न मी फक्त आपल्या समोर ठेवतो आणि थांबूया. हे प्रश्न आपण उद्याकडे घेणार आहोत की कमल कामाला गेली बरोबर ए सी बी, सीता शेतात गेली बरोबर बी डी ई, कमल शेतात गेली बरोबर ए बी ई. प्रश्न असा असतो एका सांकेतिक भाषेमध्ये अशा पद्धतीने लिहितात, तर सीता कामाला गेली त्याचं उत्तर काय. ठीक आहे, बऱ्याच जणांना उत्तर दिलंय, वेगवेगळे दिलेत, काहींनी 2 दिले, काहींनी 4 दिले, काहींनी 3 दिलंय. ठीक आहे, काय हरकत नाही, उद्याकडे आपण आल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर बघूया आणि अंकासाठीही बघूया. जेवढं मॅक्झिमम या ठिकाणी घेता आलं ते घेतलं. आज संक्रांतीचं बऱ्याच जणांना बऱ्याच पोळ्या बिळ्या खायची इच्छा असेल, तयारी असेल, घरातली वाट बघत असतील, त्यामुळं मी या ठिकाणी संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बोला मॅडम, थांबायचं ना? हो चालेल सर, चालेल. हा धन्यवाद डॉक्टर राठोड सर. सरांनी आज आपल्याला सांकेतिक भाषा या घटकामध्ये आकृत्या अंक अक्षर याबाबत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सादरीकरण केलेलं आहे. तर सरांना मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, रवी भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबूयात आपण इथे. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद मॅडम, थांबूया आपण.